राज्यामध्ये बदल्यांचा जो महाघोटाळा झाला या महाघोटाळ्याची सगळी माहिती ही मी केंद्रीय गृह सचिवांपर्यंत पोहोचवली. हे सगळा घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी ऍक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का? हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का? अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते. तर जणू काही मला आरोपी सह आरोपी बनवता येईल का? अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं, पण त्याच वेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्सक्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही. याचं कारण हे मटेरियल सेन्सिटिव्ह आहे, सिक्रेसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला? ही सगळी कागदपत्र ट्रान्सक्रिप्टची जी मी केंद्रीय गृह सचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. हे काळे कारमामे मी बाहेर काढतच राहणार आहे. या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे.